नावा गाव आहे इथला माणिकटुक स्पॉट आहे फिशिंगचा. बहुतेक जे गावातले लोक आहेत अँग्लर्स आहेत कुठून कुठूनशे आपले स्पॉटवर फिशिंगसाठी येतात. तगडा स्पॉट आहे, काम चालू आहे, जेटी बनत आहे. तर इथं आपल्याला मच्छी पकडायला येतात. डोमा, ताम, शिंगाली यासारखे जे छोटे जिवंत मासे खाणारे जे मासे आहेत, प्रेडेटर बोलतात त्यांना, तर ते पकडण्यासाठी आपले नावा माणिकटुकला येतात. बघा फिशिंग चालू आहे, बघा हँडलाईन फिशिंग चालू आहे. कसला कास मारलाय, तगडा लांब झालाय. तर पावसाळ्याची वल्गन चालू झाली, तर वल्गनीला जे डोमा मासा आहेत ते अंडी टाकायला वरती येतं. डोमा आहे, शिंगाली आहे, बाकी मासं तांब आहे, असं मासं अंडी टाकायला वरती येतात. काय फोर्सचे वावतंय, पडला ना तर तिकडे जाईल तांबायला. आवरा फोर्सशी पाणी वावते आपला. तर पाणी बघा इथूनशी असा जात आहे ते साईडशी, परत ये साईडशी फिरून असा भावरा मारत आहे. तर जो योपीस आहे थोडा शांत पाण्याचा एवढ्या जवळचा, तर त्यात मासं लागतात. तर अजून एक शिकारी आला आहे आमचा शेजारी आहे, वल्गन पकडायला आलाय. टोंगीट आहे शिस्सावर तोंड बनवलं आहे, त्याला लीडर लावली. बघा किती छोटा हुक आहे, ते असे डोमी, शिंगाली, ग्रुपर्स दोन हुक लावला, तीन हुक मस्त. एक रुपया विकला जातं आमच्याकडं नाव्याला. लाईन आहे 70 mm ची लाईन आहे, असा पूर्ण सोडाचा त्याला गुंडलला आहे पल्लीला. तर बेट लावायचा कोलबी, मग कास्ट करायचा. तर बघा कास्ट मारतय, या कसली कास्ट मारली, दिसला नाही का तिला म्हणजेला. पल्लीला गुंडलली लाईन, लाईन काढून पूर्ण सोडून टाकायची. त्यानं पण कस्टम वेट बनवलंय, हुक सेम लावलं एक रुपयावाला. पूर्ण सोडून बेट लावायचं. बेटला आपण तर विकत घ्यायची असेल तर मेन बेट आहे आपला कोलंबी. जर फ्रीवाला पाहिजे असेल तर जे शंख येतात पाण्यात ते शंख वापरतात. अजून एक तिसरा मेन बेट आहे आपला आतडी असतात कोंबडीची, ती आणायची. आतडी पण लवकर संपन आहे, जसा आपला माकोल आहे माकोल असतं ना तसंच आतडी पण असतं कोंबडीची, ही लवकर संपन आहे. त्याच्यामुळं कोंबडीची आतडी नक्की ट्राय करा, तर त्याला पण मस्त कॅचेस होतात. आता कोंबडीची आतडी लावत आहे, बघा तीन याला कोंबडीची आतडी लावली. थोडाच पीस लावायचा, जास्त नाही लावायचा, असा एक बाईट मध्ये तोंडात गेला पाहिजे ना हुक फसला पाहिजे. आता कास्टिंग बघ, मारो मारो. बघा गोल फिरवून जसं गोफण फिरवतात ना तसा मारतात. बघा मस्त लांब गेलाय, मग टाईट पकडाचा ओढून जेव्हा बाईट मारेल तेव्हा मग खेचायचा. तर बघा आला, काहीतरी लागलाय, मस्त डोमा लागलाय. गोल्डन डोमा निकालो निकाल, मस्त फर्स्ट कास्ट मध्ये डोमा काढलाय, मस्त जिवंत डोमा. पाण्याला करंट बघा का ते बोट चढण आहे, फुल रेस व बोट त्या साईडला चालली पाणी कापेल. दम टाकला बोटीने, फुल रेस, इंजिन मजबूत आहात म्हणून चढल. नॉर्मल इंजिन असला ना चढायचेच नाही, रिटर्न फिरल बुडू शकतं. स्टिंग दुसरी मस्त पक्की लांब कास दिली.
का कत्ती शिकारी जमलन ती बघा बोट बघा कशी वावत येत आहे जे इंजिन बोट आहे मस्त लांब पडला बोट फिरवायची गरज नाही इंजिन बंद केला तरी वावती येईल इंजिन चालू आहे बघा पाण्याचे करंटशीच कती फास्ट चालली दमा लागले विजय मस्त डोमा लागला इकडं गोल्डन डोमा फ्रेंड्स आता आलंय पाणी पक्का पाणी पारायला लागलाय आपण लपलून सगळी जण काही रेनकोट आणलेलं ते थांबलं आपण जरा जेसीबीचे आड लपलून वाट बघतो थोडासा काहीतरी लागतंय का जर तुम्हाला कोणाला जर एक दिवसाची फिशिंग एक्सपिरियन्स करायचं असेल तर नावा माणिक ट्रॉक ट्राय करू शकता बेट फिशिंगमध्ये इथं मस्त ढोमा शिंगाली ग्रुपर आहे तांब आहे यासारखे मासे लागतात तर नक्की ट्राय करा बघा आपलं मस्तवालं समुद्र आहे अरबी समुद्र इथं एक दिवसाची पिकनिक पण होऊ शकते फॅमिलीसोबत जर फिशिंग ट्रिप करत असाल तर मस्त दिवसभर टाईम घालवू शकता कॅच अँड कुक करू शकता खूप काय करू शकता चालीची फिशिंग चालू आहे बघा पाणी पडतंय थांबतंय थोडा थोडा परत पाणी थोडा पडतंय सूर्य निघलाय संध्याकाळचा मावलतीचा काम चालू आहे मस्त मच्छी भेटली शिंगाली आहे डोमे आता परत पकडून ठेवलाय असा खाल्ला का उकसट करायचा वडाचा काम तगडा स्पार्क प्लग लावलाय वेट साठी मस्त लांब झाला बघा रोल कास्ट आहे फिरवाचा फेकाचा मस्त लांब जातं फ्रेंड बघा ती माणसं गेलीन ना ती घास गेलीन जे खुबऱ्या असतात ना जे खारफुटीचं जे झाडात त्यांचे जे मुलं आहेत ना त्यांना बसलेलं असतात ते हाणायला गेलं मच्छी मस्त लागली पण जो घास कपला ते हाणायला ते तयार गेलं बघा हँडलाईनला आताच कॅच झाली कॅटफिश आहे वाटतं बघूया काय लागलाय काय लागला मस्त मोठी शिंगाली लागली तगडी शिंगाली लागली दणकी ना बेट साठी आहे ना खुबरी आणल्या नॅचरल बेट आहे याच्यान बघा शंख असत खुबरीचा बेट लावला आता मस्त पाणी शांत आहे इथं कसली रोल कास्ट मस्त कॅचेस बसतात पाणी शांत असतं ना तिथं कॅटफिश डोमा ताम ग्रुपर असं कॅच बसतात बघा मस्त जेटीचं काम चालू आहे तिकडूनशी पाणी फोर्सने वावत आहे पण ही हापीस आहे ना हापीस पूर्ण शांत आहे बघा तिकडं पण फिशिंग चालू आहे फॅमिलीसोबत फुल फॅमिलीसोबत जो फिशिंग करण्याचा मजा आहे तो वेगळा आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा अगं कसला समुद्र आहे आपला माझ्या टक्कर कोणाला तरी लागलाय जोर जोरन खेचतंय लागलाय का बघूया अन्नाला लागलाय
लागली बघूया काय आहे. वडाला स्लिप करते लाईन. अरे वा डबल कॅच लागली. एक डोमा लागलाय, एक मुठ्ठ्या लागलाय. बेटा एकदम मस्त डोमा लागलाय. अजून एक बा मुठ्ठ्या लागलाय. दोन दोन क्रॅप. दणका मुठ्ठ्या आहे, एक डोमा आहे. तो मस्त फिशिंग चालू आहे. अगा सेटअप बघा. रॉड फिशिंग हे बघते का. बेट बघ किती मोठा लावला आहे. वेट पक्का लांब जाईल. कसला लांब झालाय. तगडा लांब झालाय. कॅच असली मोठी ग्रुपवर पर तर पटकन लागू शकतं. बघूया खाल्लाय का लागलाय. खाल्ला वाटतं. आपण खाल्ला. लाईव्ह बेट काठी सिल्वर डॉलर आणि बोईस आहे. पण बघा कधी मोठा आहे. तो आहे ना उपची टोक बाहेर नाही काढायची. टोक लागली ना तर मासा परत काढतो. आहे ना विडलेस ठेवायचा. टोक लागली नाही पाहिजे. जो आपण बेट लावतो ना त्याची जो मासा खाणार आहे त्याला टोक लागली नाही पाहिजे. टोक नाही ना लागली तर तो पूर्ण गिलत घस परत गेला ना तर लँड व्हायचे चान्स असतं. बाहेर लागलं तर हलून निघू शकतं. इकडे शिंगाले कारले आणि डोमी कारली. पिशवी बा मावराय बा. आवरी पिशवी गज भरली. काली पिशवी हाणा बा. पक्का कुछ दिसतंय. पक्का मावरा लागलाय.